शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित भव्य चित्रपट लवकरच येतोय. विशेष म्हणजे आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अष्टपैलू अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात बाळासाहेब ठाकरेंच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. कट्टर जहाल हिंदुत्ववादी नेते अशी बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा आहे, त्यामुळे नवाजुद्दीन सिद्दीकीसाठी त्यांची ही भूमिका साकारणं हे मोठं आव्हान असणार आहे. राज्यसभा खासदार संजय राऊत या सिनेमाची निर्मिती करतायत. येत्या 21 डिसेंबरला ख्यातनाम सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या मराठी आणि हिंदी चित्रपटाची घोषणा करण्यात येणार आहे. एकवीस तारखेला स्वतः अमिताभ बच्चन आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या सिनेमाची प्रथम घोषणा होईल आणि त्या सिनेमाचा एक छोटासा एक त्याला टीझर म्हणतो तो सुद्धा लोकांसमोर आणला जाईल. आणि त्यातच जो प्रश्न आहे की साहेबांची भूमिका कोण करणार हा सगळ्यांना प्रश्न आहे. तो कोण आहे, त्याची निवड आम्ही कशी केली, काय हे सुद्धा या प्रश्नांची उत्तरंसुद्धा तुम्ही त्या दिवशी प्रत्यक्ष पडद्यावरच पाहाल. 28 फुटाचा पडदा येतो, त्या पडद्यावरती आपण त्या कलाकाराला प्रत्यक्ष पाहाल. बाळासाहेबांच्या नावातच वजन होतं, त्याच्यामुळे टायटलसुद्धा वजनदार असेल.